अविनाशिक हायवेवरती नारायणगाव बायपास या ठिकाणी खोडद रोडला जाण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था व्हावी या संदर्भात खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी हा रस्ता बंद केला होता। यावेळी या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या नागरिकांशी फोनद्वारे संपर्क साधला होता। त्यानंतर नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी एक बैठक संपन्न झाली आणि 4 तारखेला या संदर्भात मीटिंग घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं। त्यानुसार आज पाटबंधारे विभागाच्या रेस्ट हाऊसवरती ही बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तसेच जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार त्यांच्यासोबतच DYSP मंदार जवळे तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे PI त्यासोबतच युवा नेते अमित बेनके तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज वाजगे यांच्यासमवेत अनेक पदाधिकारी ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। एवढी नागरिकांनी आपली नेमकी समस्या काय ती खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर आणि हायवेच्या अधिकाऱ्यासमोर मांडली। त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्व अधिकारी त्याचप्रमाणे नागरिक यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावरती चर्चा केली। 8 दिवसाच्या आत अजून स्पीड ब्रेकरची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्यात तसेच लवकरात लवकर या ठिकाणी भुयारी मार्गाचं काम देखील सुरू करणार असल्याचंही त्यांनी नागरिकांना आश्वासित केले। या संदर्भातली पाठपुराव्याची फाईल दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या कामाला मंजुरी येईल आणि हे काम सुरू होणार असल्याचंही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव। अर्पण करतो कारण जी घटना घडली ती खरंच दुर्दैवी होती आणि आपण सातत्यानं जी भुयारी मार्गाची मागणी करतो आहोत आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी सुद्धा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव खरं तर केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे। जर आपण एक पार्श्वभूमी बघितली तर फेज 1 आणि फेज 2 ही एक फेज जायला साधारणतः 6-7 वर्षांचा काळ होतो पण असं असताना आपण मात्र जी आपण सातत्यानं याचा पाठपुरावा तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी केला, कलेक्टर ऑफिसला आपण बैठका घेतल्या, त्यानंतर याच ठिकाणी आपण बैठक घेतली, त्यानंतर लगेच आपण फेज 3 जो प्रोजेक्ट होता तो फेज 3 प्रोजेक्ट पुढे पाठवला आहे। मला वाटतं माझ्या पत्रकार बांधवांनी सगळ्यांनी ते पत्र सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे की गडकरी साहेबांना आपण पुन्हा काय पाठपुरावा केला त्यासंदर्भात। 30 तारखेला माझी माननीय गडकरी साहेबांशी भेट झाली। आदरणीय गडकरी साहेबांनी या संदर्भामध्ये नॅशनल हायवेचे काही निकष आहेत, 2 भुयारी मार्गांमधल्या अंतराचं, तर ते निकष शिथिल करण्याविषयी गडकरी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आपला जो भुयारी मार्गाचा जो विषय आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल अशी चिन्ह आता समोर। यामध्ये असणारं फक्त बजेट अप्रुव्हल, एकदा बजेट अप्रुव्हल झालं की कामाला होणारी सुरुवात। 2 पातळ्यांवर आपण काम करू असं मी सातत्यानं म्हणतोय। एक म्हणजे भुयारी मार्ग हा झाला पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करतोच आहोत, पण भुयारी मार्गाचं अप्रुव्हल आणि या संपूर्ण प्रशासकीय प्रोसेसला जेवढा वेळ लागेल एवढ्या वेळामध्ये जो आपला चौक आहे तो जास्तीत जास्त सेफ करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल हाही आपण प्रयत्न करतो। तर गोदर साहेब, माझं एक आत्ता मी जाऊन थांबलो होतो चौकामध्ये, त्याआधीची एक गोष्ट आहे की आत्ता मी भोर कुटुंबाला भेटसुद्धा दिली आणि त्या संदर्भामध्ये मी डॉक्टर भोसलेंचं मनापासून एका गोष्टीसाठी कौतुक करेन की डॉक्टर भोसलेंना मी स्वतः विनंती केली की सामाजिक जाणीवेतून ज्या भगिनीचा त्यांच्याकडे इलाज सुरू आहे तो इलाज पूर्णपणे मोफत करण्याचं डॉक्टर भोसलेंनी कबूल केलेलं आणि त्यासाठी मी डॉक्टर भोसलेंचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। इतकंच नाही तर आमदार साहेबांनी सुद्धा आपल्या बांधवाच्या नोकरीची जबाबदारी घेतली आणि येत्या 26 तारखेला आपण जो रोजगार मेळावा घेतो त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा तिथे येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण योगेश भाऊंना लवकरात लवकर चांगली नोकरी मिळावी यासाठी आपण त्यासाठीही प्रयत्नरत आहोत। पण एवढं झालं तरीसुद्धा तो चौक सेव्ह करताना आता मी पाहिलं 2 स्पीड ब्रेकरच्या मध्ये जर एक स्पीड ब्रेकर आपण टाकू शकलो तर डेफिनेटली जागा करवेल, कारण 2 स्पीड ब्रेकरमध्ये आत्ताचे अंतर आहे। मागचा स्पीड ब्रेकर एकदा क्रॉस केला की पुन्हा गाडीला स्पीड घ्यायला अवधी मिळतं, त्यामुळे ज्या 3 स्पीड ब्रेकर म्हणजे 3 टप्प्याचा जो स्पीड ब्रेकर तुम्ही टाकलेला आहे त्या 2 स्पीड ब्रेकरच्या मधोमध जिथे चौकाच्या ठिकाणी येतं तिथे आणखी एका स्पीड ब्रेकरची तातडीने गरज आहे आणि त्या संदर्भातली कारवाई तुम्ही किती लवकर सुरू कराल ती मला सांगा। दुसरी गोष्ट, या चौकाचं काम सुरू होत असताना मी तुम्हाला कल्पना दिली होती की जी गाडी खोडद रोडवरून येईल किमान बाईक ही इकडच्या 2 लेन क्रॉस केल्यानंतर पुढच्या 2 लेन क्रॉस करण्यासाठी मध्ये चौकात थांबायला जागा पाहिजे, जी मी वारंवार सूचना दिली पण आत्ताही मी ती गोष्ट पाहिली तर तेवढी जागा सफिशियंट नाही आहे।
तर ही जागा जी मध्ये असणार आहे फकीर सर डिवायडर तुमचा चार मीटरचा नाही दोन जागांमधला जो लेन आहे तुमचा कॅरेज वे जो आहे क्रॉसिंगचा जो कॅरेज वे आहे तो कॅरेज वे तिथे लहान झाला आहे तो कॅरेज वे आपल्याला तिथे मार्क करावा लागेल त्यामुळे मला माझी आपल्याला सूचना आहे की तातडीने आपण जा शिंदे साहेब कॅरेज वे लहान झाला तिथे 100 टक्के आत्ता जाऊन गाडी उभी करून दाखवीन आणि जर कमी झाला असेल तर मग सगळ्यांवर कारवाई करेन तुम्ही स्वतः जाऊन बघा मी आत्ता जाऊन उभं राहून थांबून बघितलंय की त्याच्यामधला कॅरेज वे आपला लहान झालाय तर तो कसा वाढवता येईल आणि त्याला मार्किंग कसं देता येईल ते बघा कसं होतं प्रशासकीय कारवाई असेल या सगळ्या गोष्टी असेल ज्या कुटुंबातली एखादी व्यक्ती जाते ना जर आपल्या कुटुंबात म्हणजे आत्ता तुम्ही त्यातून गेलेला आहात आपल्या कुटुंबातलं जेव्हा व्यक्ती जाते आणि जर दुर्दैवानं अपघाती जर अशी जर हे एखादं निधन झालं तर आपल्याला काय त्याचं नुकसान आहे ते आपल्याला कळत असतं तसं कोणाच्या कुटुंबाचं केवळ आपल्या एखाद्या कृतीमुळं का व्हावं किंवा आपल्या एखाद्या त्रुटीमुळं का व्हावं तर आपण जाऊन तो लवकरात लवकर करा आपण तो भुयारी मार्ग करण्याचा प्रयत्न करतो सर आता मला तुम्ही गुरुदास साहेबच्या ह्याच्यासाठी सांगा आपण किती हाईटचा तो हे करायचा साडेपाच तुम्ही मधला स्पीड ब्रेकर टाकून हवा त्या दोन स्पीड ब्रेकरच्या मधला स्पीड ब्रेकर आणि पुन्हा माझी तुम्हाला सूचना आहे की आत्ता तुम्ही जाऊन तिथे पाहणी करा मधला कॅरेज मी कसा आपल्याला क्रिएट करता येईल मला किमान तिथला स्पीड ब्रेकर तुम्ही जर बघितलं शिंदेला तर स्पीड ब्रेकर येताना आपला रोड डिवायडर येताना हा सिमिलर विड्थला येतो तुम्ही जे मला सेफ जंक्शन म्हणत होता या सेफ जंक्शन मध्ये समोर येणारा डिवायडर हा तुमचा कॅरेज वे क्रिएट करणारा पाहिजे बरोबर हो की नाही पण त्या चौकातला डिवायडर हा कॅरेज वे क्रिएट करणारा नाहीये खोडत चौकातला रोड डिवायडर हा कॅरेज वे क्रिएट करणारा नाही सर हा तुमचा डिवायडर जो हा डिवायडर तुमचा इथे आला त्यानंतर हा डिवायडर तुमचा इथे आला हा डिवायडर जेव्हा कॅरेज वे कडे येतो तेव्हा तुमचा हा कॅरेज वे इथे क्रिएट होतो ना या डिवायडरला विड्थ असेल तर हा जो मधला जो हे आहे हा तुमचा खूप नॅरो इथे बाईक नाही उभी राहू शकत वेटिंग मध्ये आपण सर ते सर सर आपण म्हणतो ना पात्र तसं नसेल ते पण आपण ते त्याची मार्किंग वगैरे केलेली आहे हे ऑलमोस्ट ना जो डिवायडर आहे ना आपला 5 मीटर साहेब असा 4.5 मीटर पासून आपण त्याला एक ना 1.5 मीटर पर्यंत आणलेलं आहे त्याला तुम्ही एकदा पुन्हा या वेटिंग लेनची मला खातरजमा करून घ्या आणि तिथे ती क्रिएट करा कारण ती नाहीये मी स्वतः आता उभा राहून आलोय तिथे क्रॉस करताना तुमची टू व्हीलर ही मध्ये वेट करू शकली पाहिजे दोन लेन क्रॉस करून आले इकडच्या दोन लेन साठी वाट बघायला माझ्या बाईक वर जाणाऱ्या माणसाला तिथे उभं राहायला जागा पाहिजे तर रोड ऍक्सिडेंट कमी होईल तर त्या पद्धतीने तुम्ही तातडीने करा आणि ते जे दोन स्पीड ब्रेकर आहेत ना त्याच्यामध्ये एक स्पीड ब्रेकर टाका त्यातही शक्यतो जो चौकाच्या तोंडावरचा स्पीड ब्रेकर आहे त्याच्यापासून मागच्या 10 मीटरला लगेच स्पीड ब्रेकर पडला तर डेफिनेटली तुमचा स्पीड ब्रेक होणार आहे पण मागे शिंदे तुम्हाला सर्व्हिस रोडच्या संदर्भात एक सूचना केली होती की जे सर्व्हिस रोड वरून स्पीड ब्रेकर अवॉइड करण्यासाठी जे लोक वाढवले ना सिंगल ज्या संदर्भात आणखी गोष्ट करतो आपण जगात आता 8 देशांमध्ये स्पार्कल पेंटची टेक्नॉलॉजी करतो तर मी त्या दिवशी त्या कंपनीच्या लोकांना विनंती केली होती की आपल्या गावातला चौक आहे आणि त्या संदर्भात ते स्पार्कल पेंट लावून जेणेकरून रात्री सगळ्या त्याच्या स्ट्रिप्स आहेत त्या इल्युमिनेट होतील या पद्धतीनं तर त्या स्पीड ब्रेकरच्या पण बघा आणि ज्या व्हर्टिकल आत्ता आपण रमलिंग स्ट्रिप मांडल्या त्याच्यामध्ये क्रॉस जो आहे त्याच्यामध्ये एक क्रॉसचा एक पट्टा तिरक्या तर आता आपला हा अपघात झाल्यानंतर एक व्हिडिओ आलेला आहे पत्रकारांचा त्याच्यामध्ये सुद्धा रमलरचं काम झाल्यानंतर गाडीचं स्पीड जे आहे ना ते कमी झालेलं दिसत नाही अजूनही मी त्यासाठी सांगितलं दोन स्पीड ब्रेकरच्या मध्ये आणखी एक स्पीड ब्रेकर टाका आत्ता कसं झालं जवळपास 100 मीटरचं अंतर राहिलं
आता सगळ्या नवीन गाड्या आल्यामुळे 0 to 100 जो आपण सांगतो की 8 सेकंदात आणि 7 सेकंदात आणि 12 सेकंदात, त्यामुळे पहिला स्पीड ब्रेकर गेला की प्रत्येकाला हायवेने जायची घाई असते, तो आपला ऍक्सिलरेटरवर पाय टाकतो आणि पटकन दुसऱ्या स्पीड ब्रेकर पर्यंत स्पीड मिळते. साधारण स्पीड ब्रेकर पासून चौकापर्यंत त्या गाडीत कंट्रोल व्हावी, त्यासाठी चौकाच्या तोंडावरचा स्पीड ब्रेकर आहे ना, तसाच मध्ये एक स्पीड ब्रेकर साधारणतः 10 to 15 meters मागच्या बाजूला टाकायला लावतो, म्हणजे आधी एक स्पीड ब्रेकर येईल, परत मध्ये एक स्पीड ब्रेकर येईल, मग चौकाच्या तोंडावरचा स्पीड ब्रेकर येईल, तेवढं आपण करू शकतो. तसंच पुण्याकडनं येताना कमी स्पीड ब्रेकर आहे, एकदम गाडी स्पीड मध्ये येते, नारायणगाव मधला एक्झिट आहे तिथे, पुण्याकडनं आपण येतो ना मेन बायपासला, तिथे मान सफिशियंट एक सिंगल आहे फक्त स्ट्रीट, अधिकाऱ्यांना माहित असेल तरी जिथून बायपास सुरू होतो आणि जिकडे पुण्याच्या साईडने सुरू होतो तिथे 200 meters पाठीमागे रेड लाईट लावतो, म्हणजे स्पीड ब्रेकर असल्याचं साईन बोर्ड तो रात्रीच्या वेळेला माहीत पडेल सगळ्यांना. आणि आता जे रबलिंग स्ट्रिपचं जे काम केलं स्टँडर्डनुसार तुमचा थिकनेस किती पाहिजे रबलिंग स्ट्रिपचा? 2.5 किती जाऊन मोजणार? मी चौकात जाऊन आलाय म्हणून सांगतो. सर 2.5 mm नाही आहे, डबल करून टाकायचं, थिकनेस वाढवा, थिकनेस कमी आहे. मी तेवढ्यासाठी तुम्ही माझे कोणतरी होते सोबत, मी रंबलर स्ट्रिपला 2 पाय मारून बघितलाय, तर माझा पाय जर थांबत नसेल गाडी कधी स्पीड करते गावे विचार करा, तो फक्त सेव्ह करा. तिकडे गडकरी साहेब संसदेमध्ये सांगतात 150,000 डेथ होत आहे दरवर्षी ऍक्सिडेंट, त्याची काळजी करूया ऍज पर स्टँडर्ड करू. बरं, यांचा मांजरवाडीचा जो एक विषय आहे, तुम्हाला पाहिजे तिथे ज्याची जागा त्याला पाहिजे का, तोही पण विचार. मागे याच ठिकाणी आपली मीटिंग्स आहेत, मी तुम्हाला जे आत्ता म्हणालो ते काही इंडिव्हिज्युअलाइज नाही, मी इथे असलं तर माझं म्हणणं वेगळं, मी इथे असलं तर माझं म्हणणं वेगळं, यामध्ये काय गोष्टी होतात. बऱ्याचदा काही जणांचं म्हणणं असतं हे सगळे आपलीच माणसं, माझा एखादा बांधव सांगतो की माझी जमीन त्याच्यामध्ये गेली, आता माझ्या जमिनीच्या समोरून सर्व्हिस होतो, बरोबर हे सांगणारे आपल्यातलेच लोक, बरोबर आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हे म्हणतो, आपल्याला रोड सेफ पाहिजे, आपल्याला ट्रॅफिक अनइंटरप्टेड पाहिजे, आणि हे होत असताना आपल्याला जास्तीत जास्त ऍक्सिडेंट फ्री आणि सेफ रोड आणि सेफ जंक्शन्स या दृष्टीने जे जे करता येईल ते ते आपण 100% मी तेच सांगितलं की या संदर्भात लगेच तुम्ही ते कागदपत्र पाहू, त्याच तुम्हाला मला पर्पज त्याला देऊ द्या. ऐका, हे जर तुमच्या बाबतीत झालं असतं तरी मी हीच भूमिका घेतली असती, हे दुसऱ्याच्या बाबतीत झालं तरी मी तीच भूमिका घेतो, माणसं शेवटी आपली. त्यामुळे माझं म्हणणं एवढं आहे की सेफ होण्याच्या दृष्टीने जे करायचं ते 100%. तर मला असं 8 होईल तुमच्या वतीने शब्द देतो, तुमची बाजू प्रत्येक वेळी मांडायला लागली, 8 ही गोष्ट झाली पण पहिली गोष्ट ही 8 गोष्ट होईल. दुसरं तुम्ही म्हणालात वेळ किती लागणार आहे, तर त्या संदर्भात पुणे डिव्हिजन कडून ऑलरेडी दिल्लीपर्यंत आपण फाईल घेऊन गेलेलो आहे, त्यामध्ये जसं मी म्हणालो त्यामध्ये एक नॅशनल हायवेच्या क्लॉजमध्ये आपल्या बदल करून घेतो या स्पेशल केसमध्ये, की जो क्लॉज आहे की VUP मधला जे अंतराचा जो क्लॉज आहे तर तो अंतराचा क्लॉज काढण्यात यावा या संदर्भात आपण पाठपुरावा करतो, त्यामुळे हा क्लॉज काढण्यासाठी टेक्निकल गोष्ट आहे, कारण की हा जो नियम होईल त्याचं एक एक्सक्लुजन होत नाही, याचं देशपातळीवर एक्सक्लुजन, त्यामुळे तो क्लॉज काढण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ आणि त्यानंतरच्या त्याच्या अप्रुव्हलसाठीचा वेळ. पण या दोन गोष्टी होत असताना आपण जे म्हणतो आहोत की 2 speed breakers मधला 1 speed breaker कॅरेज वे वाढवणं आणि रमलर स्ट्रिपचा थिकनेस हा ॲज पर स्टँडर्ड करणं, यांनी सुद्धा अनेक गोष्टी सॉल्व्ह होतील आणि त्या सॉल्व्ह होत असताना आपण भुयारी मार्गाचा पाठपुरा लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. या संदर्भात तुम्ही माझ्या ऑफिसशी संपर्क करू शकता, तुम्ही नानांचा नंबर तुमच्याकडे असेल, सावंतांचा नंबर तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे तुषारचा नंबर असेल, फक्त या गोष्टीमध्ये या सगळे टप्पे आहेत,
म्हणजे फाईल वर पोहोचलेली आहे, नॅशनल हायवेच्या क्लॉजमध्ये बदल होणं अपेक्षित आहे, त्यानंतर ज्याला अप्रुव्हल मिळणं अपेक्षित आहे, जे संपूर्ण पत्र मी तुम्हाला दिलेलं आहे, या संपूर्ण पत्राच्या प्रोजेक्टला अप्रुव्हल मिळतो. केंद्र शासनाकडून विचार होत असताना हा होतो की समजा एखाद्या प्रोजेक्टवर आत्ता 1100 कोटी, कसं होतं की आपला चौक जरी असला तरी पुणे नाशिक हायवे ही गोष्ट कन्सिडर केली जाते आणि या हायवेवर आत्ता 1100 कोटी पडलेले आहे, तर 1100 कोटीचा प्रोजेक्ट हा या हायवेवर सुरू होईल आणि आता मला पुन्हा ॲडिशनल हा जो 156 कोटीचे जे आपण थर्ड फेजमध्ये सगळे सुचवलेले त्यामध्ये आपलं माझ्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी 15 कोटीचा प्रोजेक्ट आहे कोड, बरोबर 15 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. तर या 15 कोटीसाठी जे ॲडिशनल बजेट लागणार यासाठी काही गोष्टी लागणार, तर या सगळ्या प्रोसेस मला स्ट्रीमलाईन करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करतो, जेवढ्या लवकर आपण आपल्याला करून देतोय तेवढा आपण करतो. आणि यासाठी कोऑर्डिनेशनसाठी अधिकारी वर्गाबरोबर तुम्ही माझ्या ऑफिसशी थेट कोऑर्डिनेट करा. तुम्ही दर महिन्याला एक वेळ ठरवून घ्या, नाना दर महिन्याला त्यांचा जो काही फॉलोअप असेल त्यावेळी साधारण फाईल कुठून कुठपर्यंत मूव झाली, कुठे अटली, ही त्यांना सुद्धा स्पष्ट कल्पना द्या, म्हणजे कोणामध्येही गैरसमज राहणार नाही, कोणामध्ये मिसकम्युनिकेशन राहणार नाही. आणि आमच्या बाजूने आम्ही संवाद ठेवलेलाच आहे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या कार्यालयापर्यंत, तुमच्यापर्यंत वेळोवेळी.